जय हिंद जय महाराष्ट्र। अपन आलो आहोत आदरणीय डॉक्टर प्रताप सिंह जी राजपूत यांच्या हॉस्पिटल मध्ये। कारण असं आहे त्यांच्या हॉस्पिटलला आज गेले 40 वर्ष पूर्ण झालेले आहे। 40 वर्षांमध्ये साहेबांनी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून या ठिकाणी सेवा 40 वर्षांमध्ये दिलेली आहे। या संदर्भामध्ये सरांचं केकेलाय परिवारातर्फे सुस्वागतम, हार्दिक स्वागत। आज आपण आलो आहोत आदरणीय डॉक्टर प्रताप सिंह राजपूत यांच्या हॉस्पिटलमध्ये। आपण जाणून घेऊया त्यांच्या मनोगतातून। सामाजिक कार्यामध्ये रुग्ण सेवेमध्ये त्यांनी गेल्या 40 वर्षापासून या ठिकाणी सेवा दिलेली आहे। या संदर्भामध्ये केकेलाय दर्शकांना आपण काय सांगू शकता सर? मला आठवतं 10/4/1980 मध्ये मी दवाखान्याच्या चिखली या ठिकाणी छोटासा एक दवाखाना सुरू केला। राजा टावरवरती आपला माझा दवाखाना होता आणि पाहता पाहता काळ कसा निघून गेला आहे खरंच मनामध्ये म्हणतो की काही लक्षातच आलं नाही। आणि या मध्यंतरीच्या साधारण 39 वर्षामध्ये जे जे काही शक्य झालं, कारण मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं शेतकऱ्यांची गोरगरिबांची जाऊन पाहण्याची त्यांचे जे काही दुःख असतात, त्यांची जे काही व्यथा असतात ती लहानपणापासूनच पाहण्यात आल्यामुळं वडीलही शेतकरी होते, त्यामुळं या सर्वसामान्य खेड्यापाड्यातला आणि गरीब वर्गातला जो माणूस असतो त्याच्या काय दुखणी असतात, आर्थिक टंचाई कशी असते, त्यांची धडपडणीस कसा असतो तुम्हाला जवळून पाहता आला। आणि त्यामुळं लहानपणापासूनच वडिलांच्या आईवडिलांच्या आशीर्वादानं ते सगळं अनुभवायला मिळालं असल्यामुळं तेच एक मनामध्ये किंवा आपण कुठेतरी या मंडळींना आपल्या परीने जे जे काही शक्य होईल ते ते करण्याचा प्रयत्न केला। कुठे त्याच्याकडे पैसे असोत नसोत त्याची परिस्थिती खरं म्हणजे मी तर चेहरा पाहून सांगतो तरी खिशात पैसे अशा प्रकारची परिस्थिती तेव्हाही होती आजही आहे। आणि मग हे करत जाताना आपला माझा असा एक ठाम विश्वास आहे की मेडिकल प्रोफेशन आमचा वैद्यकीय सेवा हा असा एक व्यवसाय तुम्ही म्हणाल म्हणतो मी त्याला धंदा कधीच म्हणत नाही की याच्यामध्ये तुम्ही स्वार्थही आहे आणि परमार्थही आहे। येणारा पेशंट काही तुम्हाला काहीच देत नाही असा त्याला भाग नसतो, पण याच्या मोबदल्यात तुम्ही जे देता ते एक परमार्थाचा एक हिस्सा मी मानतो। कारण त्याच्यामध्ये तुम्ही त्या रुग्णाला बरोबर बरं तर करतातच त्याचे आशीर्वादही घेता, हे पुण्याचं काम कळत न कळत तुमच्या मार्फत होऊन जातं आणि तो एक खरा महत्त्वाचा भाग आम्ही आयुष्यभर जोपासला। आणि म्हणून या जे जे काही करता आलं आहे गोरगरीब असतील, सिरियस रुग्ण असतील त्यांना पुढे पुढे पाठवायचं असेल, इव्हन आजकालचा जो ट्रेंड आहे मोठ्या शहरामध्ये पाठवायचं, पाठवत असताना आम्ही खूप प्रथासुद्धा जोडायला आमच्या या व्यवसायामध्ये आलेला आहे। कर सिस्टीम आपल्याला आपण जे म्हणतो त्याचाच एक प्रकार आहे। पण आयुष्यभर हे सामाजिक बांधिलकी जोपासणं कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रोफेशनल करणं किंवा एक्सपर्टकडनं कमिशन न घेता जे जे काही देते तो फायदा डायरेक्ट रुग्णाला देण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मी समाधानी आहे। कदाचित माझ्या वेळेपासून आलेल्या काही लोकांनी माझ्यापेक्षा आणखी जास्त पैसाही कमावले असेल, परंतु जे समाधान मला या गेल्या 40 वर्षात मिळालं रुग्ण सेवेच्या माध्यमातून समाजसेवेच्या माध्यमातून ते कधीच कोणाला मिळणार मिळू शकणार नाही अशा प्रकारचं मला समाधानही आहे, आत्मविश्वासही आनंदही आहे आणि केलेलं काम सार्थकी लागलं असं मला ठामपणे निश्चितपणे समाधानाने म्हणा। अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी व्यक्त केलेलं आहे। आपल्यासोबत आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले भारतीय जनता पार्टीचे युवा नेते तथा जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय संजय भाऊ चेके पाटील। सर, डॉक्टर राजपूत बद्दल या ठिकाणी आपण दोन शब्द चेकल्यानंतर सांगा। मला आठवतंय की जवळपास मागील 30-35 वर्षापासून डॉक्टर साहेब म्हणजे 30 वर्षापासून मी त्यांचा एक पेशंट म्हणून या ठिकाणी यायचो। तसे त्यांची ती 40 वर्षापासून जी आयुर्वेद सेवा चालू आहे त्या सेवेबद्दल खरोखरच मी डॉक्टर साहेबांचे धन्यवाद देतो की चिखली सारख्या त्यावेळेस या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचे MBBS डॉक्टर ची सेवा खूप कमी प्रमाणात होती आणि त्या डॉक्टर साहेबांनी येऊन
या गोरगरीब आणि दलित समाजाची या ठिकाणी अतिशय कमी अल्प फीज घेऊन त्यांनी सेवा केली त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचा खरोखर आभार मानतो आणि मी त्यांना त्यांची ही अविरत जी रुग्णसेवा आहे ती अखंडपणे अशीच वर्षानुवर्ष चालू राहू अशी मी डॉक्टर साहेबांना शुभेच्छा देतो आणि अतिशय चिखली शहरातून सर्व डॉक्टर बांधवांनी तसेच त्यांच्या शुभचिंतकांनी या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपल्यासोबत आहेत दुसरे डॉक्टर, त्यांचे शुभचिंतक, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया. आपल्यासोबत आहेत ऍडव्होकेट सदर साहेब, यांचे सुद्धा डॉक्टर राजपूतबद्दल या ठिकाणी मनोगत त्या ठिकाणी व्यक्त होत आहे. गेल्या 40 वर्षापासून डॉक्टर राजपूत साहेब आणि राजपूत हॉस्पिटल यांनी जी गोरगरिबांना रुग्णांना जी सेवा दिलेली आहे स्वस्त दरामध्ये आणि त्यांना 40 वर्ष पूर्ण झालेले आहे, या वर्धापन दिनानिमित्त मी डॉक्टर राजपूत साहेब व त्यांच्या डॉक्टर हॉस्पिटलला राजपूत हॉस्पिटलला मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. अतिशय डॉक्टर साहेबांबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांनी दीनदुबळ्यांची, दीनदलितांची, बहुजन लोकांची या ठिकाणी सेवा केलेली आहे. त्यांच्याबद्दल जर सांगायचं जर म्हटलं तर राजकीय क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये, सामाजिक कार्यामध्ये त्यांनी ठसा या ठिकाणी उमटवलेला आहे. आज रोजी सुद्धा ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, तसेच मेडिकल असोसिएशनचे तालुका अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणी समाज कार्यामध्ये नेहमी त्यांचा एक वाटा असतो. म्हणून या ठिकाणी केकेलर परिवारातर्फे पुनश्च या ठिकाणी त्यांना यांच्या हॉस्पिटलला 40 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शुभेच्छा या ठिकाणी देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.